I'm sorry. Arun re Arun. आज परिंत मला असं कोणी रंगवलंच नाही. इश. कर दादा. इश. अरे काय रंग बरस भीगे नरवाली रंग बरस ए अनू रंग बरस मी बाबाचे नजरू मला बोलावी रंग बरस वो झाला माझे छत्री कावले काकूनी चोरली होती माहिती आहे हो ए बाप दे ओ सल्ला शंभू महादेवा आता तुम्हीच कायता वाचवा मना चल ना आता नाही अगं असं काय करतेस जायला हवं आपल्याला हे बघ किमयाचा सुद्धा दोनदा फोन येऊन गेलाय आणि असे किती वेळ रुसून राहणार आहेस मी रुसलेली वगैरे नाहीये पण मला यायचंही नाहीये अगं पण हे बघ तू सगळं विसर मी नाही विसरू शकत तिथे गेलं की पुन्हा तो जुना विषय निघणारच तुला जायचं तर तू जा मी नाही येणार अगं किती जुनी गोष्ट झाली आहे ही हा आता सगळं मस्त सुरू आहे ना सोड ना मग सगळं किती चांगलं झालेलं असलं ना तरी संदर्भ निघाले की गोष्टी आठवतातच मग उगाच सगळ्यांनाच त्रास त्यापेक्षा नकोच ना ते श्रीपत जाधव इथेच राहतात का जाधव इथेच राहतात का हो पण तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे सांगतो ना वॉरंट आहे त्यांना पकडण्याचं कोण आहे ग काय झालं अरे बघ ना हवालदार आलेत तुला अरेस्ट करायला काय श्रीपत जाधव तुम्हीच का हो चला तुमच्या नावाचं वॉरंट आहे चला पोलीस स्टेशनला अहो पण झालंय काय साहेब हो प्रश्न विचारायचं नाही सांगितलं तेवढं ऐकायचं चला साहेबांनी बोलवलंय तुम्हाला पोलीस स्टेशनला अहो पण कशासाठी मी काय केलंय बसचा काही प्रॉब्लेम झालाय का हो ते काय मला माहीत नाही अहो मग प्लीज मला वॉरंट तरी बघू द्या ना हे घ्या हे पाहून काहीच कळत नाहीये माझा गुन्हा काय गुन्हा तुम्हाला पोलीस चौकीत कळेल चला तुम्ही आधी अहो असं काय करताय त्यांनी काय केलंय ते तरी सांगा असं सणासुदीला कशाला त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाताय अहो त्यांच्या वॉरंट आहे त्यांना पोलीस चौकीला यायलाच हवं नाहीतर आम्ही बेड्या ठोकून घेऊन जाऊ अहो पण उगाच वाद घालत बसू नका चला लवकर चला रंग बरसे भीगे चुनरी काय झालंय बघ ना ग हे याला घेऊन जायला आलेत पोलीस स्टेशन मध्ये आत्या रडू नको प्लीज काय झालंय काय नक्की किमया नक्की काय झालंय ते आम्हालाही माहिती नाहीये हे वॉरंट घेऊन आले आणि काय झालंय हेही सांगायला तयार नाही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या म्हणून सांगतायत बरं झालं तू आलीस तू थांब हिच्या बरोबर मी जाऊन येतो नाही नाही मी पण येणार आहे तुझ्या बरोबर मी नाही तुला एकट्याला जाऊन देणार अगं तू तिथे येऊन काय करणार आहेस काय करणार म्हणजे
माझ्या नवऱ्याला सणासुदीला हे असं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चालले. मी येणारच. आपण घरी कळवूया का? नको नको, घरी कळवायला नको. सगळेजण आनंदात असतील. या प्रकरणामुळे विरजण नको पडायला त्यांच्या आनंदावर. असं काय म्हणताय? तुमचा प्रॉब्लेम तो आमचा प्रॉब्लेम नाहीये का? अगं हो, पण आपण आधी इथून आपल्या घरी जाऊया आणि अरुण दादाला बरोबर नेऊया. ओ ताई, आता इथून कुठे घरी बिरी जायचं नाही, सरळ इथून पोलीस स्टेशनला जायचं. अहो असं काय करता? ओ आधीच खूप टाइम खाल्लाय तुम्ही. चला ओ जाधव, चला चला तुम्ही, चला पोलीस स्टेशनला. मी काय म्हणते साहेब, फार वेळ नाही लागणार. आम्ही फक्त माझ्या काकांना बरोबर घेतो आणि लगेच येतो. नाही जमायचं मॅडम. प्लीज काका, आम्ही खरंच नाही वेळ लावणार. बर ठीक आहे, पण लगेच निघायचं. हो या इकडं चला. ब्रिलियंट आहे, ग्रेट आहे यार ती पोरगी. ग्रेट तुझे काय सांगतोयस त्यावर ना ती फक्त ॲरोगंट नाही तर नाटकी पण आहे. ए प्लीज हा, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मे बी तू अजून तिला ओळखलंच नसशील. अरे म्हणजे हे नाटक करण्यामागचं तिचं कारण काय आहे ते समजून घे आणि मग बोल. काय? अरे काय म्हणजे, ऑब्व्हियसली आपल्या घरातल्या माणसांना जवळ आणण्यासाठी तिने हे सगळं केलं. ते ड्रामा करूनच माणसं जोडता येतात का? ठीक आहे यार, तिची पद्धत थोडी वेगळी असेल पण परिणामकारी आहे की नाही. हे नाटक करण्यामागच्या तिच्या इमोशन्स बघ, त्याचा परिणाम बघ. हे बघ, ती उगाच काय फिरकी घेणाऱ्यातली तरी मला वाटली. अरे बाजू घेतोयस रे तू तिची? अरे तिने ज्या माणसांसाठी हे केलं ना त्यांना तो अजून ओळखत नाहीयेस म्हणून हे असलं बोलतो. गोड फॅमिली आहे रे ती. हो का? आय स्वेअर यार, एक से एक भारी आहेत सगळे, युनिक असे. म्हणजे त्यांच्यासारखे तेच असतील. कसं अतरंग बॉन्डिंग आहे रे त्या फॅमिलीमध्ये, प्रेमाचं बॉन्डिंग. म्हणजे एवढे सगळे लोक एकाच घरी राहतात पण तरी छान असे एकमेकांना सांभाळून घेतात. ते ऑलवेज फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जी. अरे ती किमया आता जान आहे त्या घरातली. असं आहे का? खरंच. बर. हॅलो, काय विचार काय डोक्यात? बेस्ट विशेस. हा कळे. हॅलो हॅलो हॅलो, कोण? अरुण महाजन का? नाही, वाया गेलेत, वाईला गेलेत. हो नंतर फोन करा. दादा काय आहे? काय म्हणतोय पेपर? काय नाही दादा. पुरवणी कुठे? पुरवणी इकडे ठेवले मागे तिघे. लक्षातच नाही आलं माझ्या, दिसलीच नाही मला. रे ती अतिरेक्यांनी घरात घुसून बेसनाचे लाडू खाल्ले. अरे वा, मस्त आहे बातमी. छान आहे. पुढची बातमी काय आहे? मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला. आमच्या घरात तोल सुद्धा माहिती होत. मुख्यमंत्र्यांचा तोल. हा पेपर वाच. अरे वा पेडे. हे मालकासाठीचे स्पेशल पेढे. आपला टीम. अरे अजून खा ना.
घेतो मी पेपर वाटोल. वा छान आहे. नवीन पक्ष स्थापण्याचे अरुण सिंह यांचे संकेत. क्या बात है अरुण सिंह. विवेक तुझं काय चाललंय. तुझ्या हातात आहे ना एक पेपर, त्यातल्या बातम्या वाचणं ह्यातल्या काय वाचतो मोठ्याने. अरे दादा, दुसऱ्याचा पेपर वाचण्यात जी गंमत असते ना, ती स्वतःचा पेपर वाचण्यात नसते. लोकल मध्ये कसे माणसं दुसऱ्याच्या पेपरच्या चिटोऱ्यात डोकावून वाचतात. सुधारणार नाही. इकडे बस, इकडे बस. मला तेच तर पाहिजे होता. या दर त्या बाजूला आणि हे मनातल्या मनात वाचायचं, मोठ्याने वाचायचं नाही. ओबामा सुट्टीवर. आपण सुट्टीवर. अरे वा, पेपरच्या आडून कसला एवढा हितगुज चाललाय दोघा भावांचं. काय नाही, काश्मीर प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करतोय. काहीही असत तुझ विवेक, मी सांगायला काहीतरी वेगळंच आले होते. काय झालं आता. अलका आणि श्रीपतराव आले नाहीत यावेळी. मी केव्हापासून फोन करते त्यांच्या घरी, पण उचलत नाहीये. येतील ग, नको काळजी करू. येतील काय. त्यांना आणायला किमया गेलीये, तिचाही पत्ता नाही. काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही. नाही, मी बघतो फोन करून. काय करू कुशाली, घरात एवढी शांतता कशी आहे. मुलं कुठे गेली सगळी, काय चाललं काय यांचं. अरे घरातली मजा करून झाली, आता बाहेर गेली असतील उंडा राहायला. एका एका जागी स्वस्त बसणार आहेत. आपण पेपर वाचूया. लादेनची मुलगी इराण मध्ये, मोहित साठी हेरून ठेवायला हरकत नाही. या आलात का. मला वाटलं आता पालखी पाठवायला लागते की काय. पालखीच पाठवली आहे, पण पोलिसांनी बाहेर थांबलेत. अरुण दादा कुठे आहे. काय काय झालंय. अगं वहिनी, काही कळेना असं झालंय. आमच्याकडे आता काही वेळापूर्वी पोलीस आले. पोलीस. हो, आणि यांना पकडून नेत आहेत ते. पकडतात, पण का. तेच तर कळत नाहीये, आणि काही सांगायलाही तयार नाहीयेत. अगं पण असं कसं पकडतील. वॉरंट का काहीतरी लागतं ना त्यासाठी. अगं हो, ते आणलं होतं त्यांनी, यांना वाचायला पण दिलं होतं. मग काय लिहिलंय त्यात. काय माहिती, तू अरुण दादाला बोलव ना. अगं पण अटकेचं कारण काय. अगं तेच सांगत नाहीयेत ते, म्हणून तर इथे आले. मी अरुण दादाला बरोबर घेऊन जाणार आहे. मी सांगते कारण काय. घरच्या होळीला अनुपस्थित राहणं ह्या गुन्ह्यासाठी कलम XYZ अंतर्गत तुम्हाला दोघांनाही अटक होत आहे. काय. म्हणजे महाजनांच्या जेलमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजे आतापर्यंत जे सुरू होत ते खोटं होत. सॉरी, पण हो. आणि या सगळ्यात तुम्ही पण सामील होता. सॉरी सॉरी सॉरी. हा सगळा प्लॅन किमयाचा, आणि तिने एकदा प्लॅन सांगितल्यावर मग काय. मग काय, तू यायलाच तयार नव्हतीस, म्हणून मग हा प्लॅन करावा लागला. मग ते हवालदार, ते वॉरंट. हवालदार ते माझ्या ओळखीचे. माझ्या कॉलेजच्या बाहेर त्यांची ड्युटी असते. आणि वॉरंटचं म्हणशील तर गेल्या महिन्याचं मोबाईलचं बिल बघून श्रीपत काकांनी ऍक्टिंग केली. काय. तुम्ही पण ना, आता लहान आहात का तुम्ही. किती घाबरले होते मी. ही काय मस्करी करायची पद्धत आहे. जीव जायची वेळ आली होती माझी. अगं अलका, तुम्ही गप्प बसा. काका, त्या हवालदाराच्या तावडीतून सुटलात. या हवालदाराच्या तावडीतून सुटणं कठीण आहे. गप ग. आमच्या हातात जन्मभरासाठी बेड्या ठोकलेल्याच आहेत. राणी सरकार, तुम्ही द्याल ती शिक्षा या कैद्याला मंजूर आहे. खतरनाक आहे, खतरनाक आहे आमची किमया. खरं. अरे कुठेतरी घाबरून जायचं ना अशा ना. आओ घाबरून. अलका तर पार घाबरूनच गेली होती, आणि मला हसूनही जड जात होत. पण तू ऍक्टिंग सॉलिड केली असणार.
कारण आमची अलका हुशार आहे पण तीही ओळखू शकली नाही, याचा अर्थ तू ऍक्टर क्लास आहेस. तात्पर्य काय? आपली किमया काहीही करू शकते काय? आमच्या किमयाची किमया सारी. काल तिनं अरुण विवेकच्या कट्टीची बट्टी केली, आज अलकीचा रुसवा काढला. चला तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलो केंद्रात जाऊन येतो. हा अहो अण्णा, आजही केंद्रात? हो मग. अरे आज महत्वाचा दिवस जवळ बापू. काय तिकडे एकत्र कुटुंब पद्धती नसते, अशा एकट्या दुकट्यांबरोबर आपण गप्पा मारायला नको, आपला आनंद वाटायला नको म्हणून. पण मला एकच प्रश्न आहे. काय? बहुधा त्याचं उत्तर तुम्हाला ठाऊक असावं. विचारा ना. या आमच्या अलकेला रुसायला झाले तरी काय? काही नाही हो अण्णा, एवढी लोक आहेत ना माहेरची रुसवा काढायला, रुसायचं. अगं एवढ्याशा गोष्टीवरून का कोणी रुसून बसत? फेडी कुठची, आमच्या तर डोक्यातही नव्हते. हो ना, किती वर्ष झाली त्या घटनेला. होळीच्या दिवशी तू आणि श्रीपतराव पळून गेलात, म्हणून याच्या पुढे तू होळी साजरी करणार नाहीयेस का? आणि असं काय वाईट झालंय का त्यानंतर? सगळं तर छान आहे, चांगला सोन्यासारखा संसार आहे, सगळ्यांशी घरोब्याचे संबंध आहेत. हा आता काही चुका झाल्या असतील तेव्हा दोन्ही बाजूंकडून, पण त्यामुळे आत्ता न येणं बरोबर आहे का? आणि अलका, उगाच कुठली तरी आढी मनात ठेवू नकोस. जे मनात असेल ना ते सगळं बोलून टाक मोकळेपणाने. तसं नाही ग, पण उगाच विषयाला विषय निघतो आणि मग खपलीही निघते. अगं कोणी विषय काढणार नाही, मी हमी देते. मग तर झालं, हाच बघू आता. खरंच वहिनी, माझंच चुकलं. मी ना. अगं बाई, हा कसला आवाज? मी फक्त तुझीच आहे रे. जगावर राज्य करायला निघालेला पाताळाचा राजा शंखासूर. मी इस्तो असुरांचा असुर राज, ज्याच्या शंखात नाही सूर, ताच मी शंखासूर. Yeah!
आम्ही घाबरू. मी शंकासुर आहे. मी शंकासुर आहे.